हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आलो आहे झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर. आणि खरं तर या थुकरटवाडीमध्ये आता बच्चे कंपनींचा कल्ला आपण सगळे बघणार आहोत. किती ॲक्टिव्ह आहेत ही मुलं, किती सगळे धमाल करत आहेत हे मी जाणून घेते आहे. आत्ता माझ्याबरोबर स्वरा आहे. याआधी आपण स्वराला पाहिलं आहे झी मराठीजवरच्या देवमाणूस आणि अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये. आणि स्वरा जर अशी घाबरत घाबरत आतमध्ये आली तर मलाच टेन्शन आलं स्वराला बघून, किती गप्पा मारेल की नाही. कशी आहेस बा? बरी आहे, छान मस्त. मज्जा करतेस की नाही हवा येऊ द्याच्या सेटवर? हो, खूप मस्त करते मज्जा. स्वरा मला सांग, तू किती वर्षांची आहेस ग? म्हणजे मला ना खूप नवल वाटतंय मी सगळ्या तुमच्या छोट्या छोट्या मुलांना इतकं बोलताना आणि दंगा करताना बघतीये. किती वर्षांची आहेस तू? नऊ. नऊ वर्षांची आहेस. कधीपासून आले, कुठून आलंय हे ऍक्टिंगचं टॅलेंट एवढं, कधीपासून सुरू केलंय? म्हणजे मला आधीच आवड होती, पण असं काही नव्हतं की सिरियलमध्ये काम करायचं असं काही नव्हतं. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कोरोनामध्ये, तो माझ्या आत्तीने केला होता, त्याच्यामुळेच आत्ता इथेपर्यंत आहे. तुला ऍक्टिंग आवडतं का? खूपच आवडते. कुठे राहतेस तू, कुठून आली आहेस? मी प्रॉपर उंडळ्याची आहे, पण आत्ता मी माझ्या काकांच्या रूमवर होतो. हो, किती छान. पण मला सांग, आता कॉमेडी करायचंय, स्किट आहे आणि हवा येऊ द्या तर इतका फेमस कार्यक्रम आहे, घरी तू कधी पाहिलंस हवा येऊ द्या? म्हणजे माझ्या आजोबांना आवडतं, मग ते लावतात बघते. ओके, पण आता आपल्याला हवा येऊ द्यामध्ये काम करायचंय, तर मग जेव्हा तुला विचारलं किंवा तुला सांगितलं की हवा येऊ द्यामध्ये तुला काम करायचंय, जरा भीती वाटली होती का? कुठे टेन्शन आलेलं का काय, कसं करणार मी, असं काही वाटलं होतं? हो, थोडंसं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे इथं डायरेक्ट असं टेकच घेतात, आदल्या दिवशी रिहर्सल, त्याने भीतीच वाटत होती पाठ होतंय का, पाठ होतंय का. पण आता आलो आहे, आज रिहर्सल आहे. ओके, पण होत आहे का पाठ? हो, मोबाईलवर स्क्रिप्ट आली होती, वाचली. आणि मग किती मेहनत लागते स्क्रिप्ट वगैरे पाठांतर करायला, किती धमाल असते? धमाल तर अशी जास्तच असते, पण त्यात हसायची कॉमेडी बिमेडी असते, म्हणजे दोघी दोघींचे सीन असे असतात. आता तुझा कोणासोबत स्केट असणार? स्वरा जोशी. म्हणजे बेसनाचा लाडू? हा, बेसनाचा लाडू. झाली का बेसनाच्या लाडू बरोबर मैत्री झाली का? हो, त्या दिवशीच झाली. आणि मग दोघी जणी कशी प्रॅक्टिस करता तुम्ही? त्या दिवशी सरांनी करून घेतली, आता पण आज पण करून घेणार आहेत, तर असं वाचायचं आणि प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके, पण मग आता प्रॅक्टिस तर ठीक आहे, पडद्याच्या मागे होतं आणि मग आपण ज्या सेटवर जातो कॅमेरा असतो, लाईट असतो, मेकअप असतं, सगळं असतं, सो या गोष्टी किती एक्साइट करतात स्वरा? खूप, म्हणजे मला तर आवडच आहे गोष्टींची. मला मगाशी म्हणालीस की तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता लॉकडाऊनमध्ये, मला त्या व्हिडिओबद्दल सांग ना, कसा व्हिडिओ होता आणि तो कसा शूट झाला? म्हणजे असंच नव्हतं, म्हणजे असंच काहीतरी कोरोनात काय करायचं काय करायचं म्हणून आत्तीनं तो एक व्हिडिओ बनवला. असंच आहे, म्हणजे असं आमच्या पाटील आहेत आमच्यात, म्हणजे लग्न झालेलं असे हे दाखवलेलं, असं पुरगीला हे आवडतं ते आवडतं, मग तो आत्तून केला व्हिडिओ. मग त्यात बोलली बिल्ली, मग तो व्हिडिओ असा एक व्हायरल झाला, पण आम्ही इन्स्टालाच फक्त व्हायरल केला होता. ते पंढरपूरचे काका होते ना, त्यांनी तो यूट्यूबला सगळ्याला टाकला, मग इथून तो व्हिडिओ म्हणजे सगळीकडे गेला आणि त्या मॅडमपर्यंत गेला, श्वेता मॅमकर पर्यंत. तर त्यांनी तो व्हिडिओ त्यांना म्हणजे त्यांनी असं वाटलं की हीच पोरगी पाहिजे आता हीच. मग त्यांनी शोधलं बिधलं, पण काय काय वेगळी तिकडची हैदराबाद तिकडची नाहीच घावलं. शेवटी माझ्या पप्पांच्या आत्तीला नंबर आला, मग तिने दिला. देवमाणूसमध्ये काम केलं आणि मग अप्पी आमची कलेक्टरमध्ये काम केलं. आधी देवमाणूसला म्हणजे अप्पी आमच्या कलेक्टरला झालं होतं, पण काय इश्यू झाला म्हणून देवमाणूसला, नाहीतर अप्पी आमच्या कलेक्टरचंच ऑडिशन झाली होती. आता इकडे हवा येऊद्याच्या सेटवर इतके सगळेच जण आहेत, कुशल दादा आहे, श्रेयाताई आहे, सगळेच जण आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त तुला कोण आवडतं? असं तर काहीच नाही, कोण म्हणजे सगळेच आवडतात. हो, मज्जा करतात. हो, म्हणजे धमाल. पण आता उद्या शूट आहे ना तुमचं, आणि मग काय थोडंसं आता मला डान्स वगैरे करून दाखवावंच लागेल, कारण नवीन शो आहे. काय कोणता गाणार डान्स कर? कोणते बरं तो गाणं? मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. त्याच्यावरच नाचली तुम्ही सगळ्यांनी एकसाथ पाठ केलं का ते गाणं? त्याच गाण्यावर नाचणार कनकने? म्हणत्याच गाण्यावर डान्स केलं प्रीतीच्या झुल्यात झुलवा. हो, त्याच गाण्यावर डान्स केला तिने आणि मला पण शिकवला, मला आला नाही अजिबात.
तू मला चंद्रा करून द्या. चंद्र, हा चंद्र, गो. मी आता काही करणार नाही कारण मला काय कळलंय, मला तुमच्या सगळ्यांसमोर काही डान्स विन्स येत नाही, तर तूच करायचा आहेस तो डान्स. डन, या. गाणं लावायचं का येतं लिरिक्स? गाणं लावायचं. दादालाच गाणी लावायलाच आणलंय मी आज, की तो गाणी लावणार तुम्ही डान्स करणार. तुला डान्सची पण आवड आहे, कधीपासून करते? हो, म्हणजे मला आवड होती आधीपासूनच, म्हणजे सिरियल व्हायच्या आधीपासूनच डान्स करते. हो का? हां. किती मस्त, किती छान स्वरा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. थँक्यू.